महाशिवरात्री निमित्ताने शिवमंदिरे भाविकांनी फुलली होती. सातपुडा पर्वत रांगेतील मेळघाटच्या पायथ्याशी महाभारत काळातील पांडवांनी अज्ञातवासात स्थापन केलेल्या शिवलिंग मंदिर भुलेश्वरी येथे दर्शनाकरिता येणाऱ्या लाखो शिवभक्तांना भुलेश्वरी यात्रा उत्सव समितीकडून 8 टन फराळाची साबुदाना उसळ वाटप करण्यात आली. पत्रोट नजीकच्या गोंडवागुली कुणबी वागुली परिसरात पांडव अज्ञातवासात असताना भुलले असता नदीच्या उगमस्थानी शिवलिंगाची स्थापना केली, त्यास भुलेश्वरी हे नाव पडलं. या ठिकाणी मोठी यात्रा भरत असल्यानं लाखो शिवभक्तांनी गेल्या 13 वर्षांपासून साबुदाना उसळीचे वाटप भुलेश्वरी यात्रा उत्सव फराळ समिती समस्त पत्रोट ग्रामस्थांच्या सहकार्याने केल्या जात आहे. यंदा बटाटे साबुदाना शेंगदाणे एकत्रित 75 क्विंटल उसळ तयार करून वाटप केला गेला. तसेच अकोला बैतूल मार्गावरील नंदनवन कॉलनी नजीक महादेव मंदिर येथे 5 क्विंटल उसळ वाटप महाकाल ग्रुपकडून झाला असल्याचे देखील गौरव बावणे यांनी सांगितले. विजय काकडे, RCN न्यूज, अचलपूर.